पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील गायराळातील हापूस आंब्याचं झाड बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त। कोडुलीचे मंडलाधिकारी आणि पोखले गावचे तलाठी यांनी हापूस आंब्याचं झाड तोडण्याचा दिला बेकायदेशीर आदेश। बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचा आरोप। वृक्षतोडीचा बेकायदेशीर आदेश देण्याविरोधात आणि वृक्षतोड करण्याविरोधात कडक कारवाई करण्याची केली मागणी। उपवन संरक्षक काळे यांना दिलं निवेदन। कारवाई न झाल्यास 14 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर विभागाच्या मुख्य वन अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार। बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक यांचा इशारा। दिनांक 21/1/2022 रोजी वन अधिकारी काळेसाहेब यांना भेटून पोखले गावामध्ये जे झाडाची मोठ्या मोठ्या झाडाची कत्तल केली आहे, आंब्याचं झाड ते अक्षरशः त्याची कत्तल करून त्याचं कणकं कणकं करून जेसीबीच्या साहेब उद्ध्वस्त केलेलं आहे। संबंधित जे कोण दोषी असतील अधिकारी कर्मचारी आणि जे वृक्ष तोडणारे आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत, अन्यथा आम्ही 14/2/2022 रोजी वन अधिकाऱ्याच्या दारात धर्मरण उपोषणला बसणार।